नमस्कार आज तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होतो आहे आपल्या युवा शक्तीकडे मोठ्या मोठ्या जागतिक कंपन्यांपासून ते विकसित देशांच्या अर्थव्यवस्थांपर्यंत सर्वांचेच विशेष लक्ष भारताकडे आहे जागतिकीकरणाच्या बदलत्या प्रक्रिया व विज्ञान तंत्रज्ञानातील सातत्याने होत असलेले बदल यामुळे उद्योग जगत अमूलाग्र बदललेले असून नवीन औद्योगिक क्रांतीच जगभर घडत आहे मानवी जीवन व्यापणारे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपल्या देशात साकारत आहेत त्यासाठीच कुशल मनुष्यबळाची गरज आहे ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्याची क्षमता असलेल्या आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या स्वप्नातील कुशल भारत घडविण्यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्रात ग्रामीण स्तरावर पाचशे कौशल्य विकास केंद्र मंजूर केली आहेत ग्रामीण स्तरावरील या कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते येत्या गुरुवारी अर्थात एकोणीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता होणार आहे महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य विकास विभागामार्फत ग्रामीण स्तरावर सुरू करण्यात येत असलेल्या कौशल्य विकास केंद्रांचा प्रयोग हा देशातील पहिला व एकमेव प्रयोग असून तो इतर राज्यांना देखील अत्यंत मार्गदर्शक ठरेल याचा मला विश्वास आहे भारतीय समाजात पारंपरिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसमोर शासनाची नोकरी मिळवण्याचे ध्येय घरातून व समाजातील सर्व स्तरातून होत असते मात्र बदलत्या काळात केवळ शासकीय नोकऱ्यांसाठी दिले जाणारे पारंपरिक शिक्षण याऐवजी पर्याय म्हणून कौशल्य विकासाचे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे माननीय पंतप्रधान यांच्या दूरदृष्टीने ही गरज ओळखून देशात कौशल्य विकास अभियान सुरू झाले आहे विश्वकर्मा योजना ही त्याचाच पुढील टप्पा आहे देशाला स्वयंपूर्ण करण्यासाठी माननीय प्रधानमंत्र्यांकडं होत असलेल्या प्रयत्नांना देशातील सर्व नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे विकसित राष्ट्राचे आपण सर्वजण पाहत असलेले स्वप्न साकार होण्यासाठी प्रत्येक हाताला काम देणे आवश्यक का आहे कोणतेही काम हे लहान मोठे श्रेष्ठ कनिष्ठ नसते हे ओळखून नवीन पिढ्यांना श्रमसंस्कृतीचे संस्कार देण्याचा व्यापक प्रयत्न आपण सर्वांनी करायला हवा यासाठी गुरुवार दिनांक एकोणीस ऑक्टोबर रोजी संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून माननीय प्रधानमंत्री समाजात रुजवू पाहत असलेल्या श्रमसंस्कृतीच्या संस्कारांना आत्मसात करण्याचे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र